डेक्कन सभेमध्ये आपलं स्वागत आहे. काँग्रेसच्या केंद्र सरकार विरुद्ध जनजागरण सभेत मुदखेड तालुका काँग्रेस अध्यक्ष उद्धव पाटील पवार यांचे विशेष भाषण. मुदखेड तालुका अध्यक्ष यांनी सभेत कार्यकर्त्यांची व नगरपालिकेच्या नगरसेवकांची गैरहजेरीबद्दल नाराजगीही व्यक्त केली. मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. पक्षवाढीच्या कार्यक्रमामध्ये, शेतकरी विजयाच्या कार्यक्रमामध्ये आपण कार्यकर्त्यांनी तर यालाच पाहिजे, पण नगरसेवक असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील, त्यांनी आवर्जून उपस्थित, कोणाचा घरचा कार्यक्रम नसून हा पक्षवाढीचा कार्यक्रम आहे, त्यांनी कार्यक्रमाला सूचना मिळाली की आले पाहिजे. मी सांगतो, आपण ग्रामीण भागाचा आमच्या जे काही बोलवले जे काही झाले नुसती एकोएकाला सूचना मिळाली तर माणस येतात, पण शहरामध्ये पाहता हे उपस्थिती आपल्याला फार कमी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, कारखाना असेल, मार्केट कमिटी असतील, सर्व इलेक्शन आता होणार आहे त्या कोविडमुळे थांबल्यामुळं, त्याच्यामुळं आपल्याला असं थांबून चालणार नाही. आणि कार्यक्रमाला गांभीर्याने घेतल्याशिवाय कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम पुढचे विजय होणार नाही. त्याच्यामुळं कोणत्याही कार्यकर्त्यांनी याचं गांभीर्य घ्यावे, नाहीतर मला मी सांगतो, पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, साहेबाचा एक पाईप म्हणून आपण हे जर असं जर वागत असाल तर हे गै केले जाणार नाही. आपण त्यांनी गांभीर्य घ्यावे हे आमची सूचना असेल किंवा आदेश असतील समजा साहेबांच्या वतीने. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारनं देशातल्या अनेक महागाई असेल, सगळं असतील, सर्व व्यापारी असतील, सगळेच लोक त्रस्त झाले आहेत. त्याच्यामुळं त्या सरकारनं काय केलंय आणि आपल्याला त्या सत्तेत येण्यासाठी किंवा आपल्याला विजय होण्यासाठी आपल्याला त्याची काय काय चुकीचे कामं केलेत आणि करण्यासाठी आपल्याला त्या सगळ्या लोकांना जनजागृती करावं लागणार आहे. आता एक तीन काळे कायदे करण्यासाठी या शेतकऱ्यांनी, भारतातल्या शेतकऱ्यांनी सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आणि त्या सरकारला माहीत झालं की आपल्याला याच्यात आता गय नाही, आपण हे शेतकऱ्याचं ऐकलं पाहिजे, आपल्याला शेतकरी झुकला आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्या काळ्या कायद्याला मागे घेतल्यामुळे, काळा कायदा मागे घेण्यासाठी या शेतकऱ्याच्या दबावामुळे, सगळ्याच्या सहकार्यामुळे त्यांनी जे केलं त्याचं छोटे खाली का होईना पुन्हा अभिनंदन केलं पाहिजे, पण त्याची मनस्थिती कशी होती हे आपल्याला समजलं. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घरोघर जाऊन, प्रत्येकाच्या घरी जाऊन, प्रत्येकाला जनजागृती करून आपल्याला ह्या सरकारच्या विरोधात जे त्यांनी केले ते सांगितलं पाहिजे. आपण त्या लोकांना आपला समजून समजलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण आज आपल्याला सर्व मान्यवर आहे तर सांगतीलच, आपण प्रत्येक घरी घराघरात जाऊन, प्रत्येकाच्या जाऊन हे जनजागृती अभियान आपल्याला 30 तारखेपर्यंत करायचं आहे. आपले लोकनेते अशोकराजे चव्हाण साहेब असतील, सर्व काँग्रेस पक्षाचे प्रमुख असतील, हे सर्व जिल्हाभर नाही तर तालुकाभर नाही तर पूर्ण देशभर आपल्याचा सहभाग घेणार आहेत. त्याच्यानं आपल्याही तालुक्यामध्ये आपण भी सहभाग घ्यावा आणि सर्व जण घेसाल अशी अपेक्षा करतो. आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र.